त्यामुळं आणि हा टॉपिक म्हणजे मला वाटतं की थोडंसं सिरियसलीच असं बोललं पाहिजे, तर म्हणूनच आहात, बरे आहात ना? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मूव्हिंग कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 3:15. तर आत्ता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर किचन वगैरे थोडंसं आवरून घेतलं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मला इडलीसाठी थोडेसे तांदूळ आणि उडदाची डाळ वगैरे हे सगळं भिजवून घ्यायचं होतं, तर इथे भिजवत ठेवलेलं आहे. आता बाहेर तशी भरपूर थंडी आहे, तर आता पीठ होईल की नाही, किती दिवस लागतील माहिती नाही, पण तुमच्याकडे काही टिप्स असतील इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी, म्हणजे जे कोणी इथे राहत असतील त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा की काय केलं पाहिजे ते. तर मला आता ॲक्च्युली एक महत्त्वाचं काम आहे, तर मी तुम्हाला दाखवते की आता काय काम आहे ते. लेट्स गो. तर जसं मी तुम्हाला म्हणलं की हे माझं फिडलफिकचं प्लांट आहे, तर तुमच्यापैकी खूप जण मला विचारतात की तू एवढ्या थंडीत पण कसं काय तुझे प्लांट सगळे इतके छान दिसतात. तर ॲक्च्युली त्याच्यावर मला एक व्हिडिओ करायचा आहे सेपरेट, पण मला माहिती नाही आहे की तुमच्यापैकी किती जण इंटरेस्टेड आहेत तो व्हिडिओ बघण्यासाठी. तरी पण बघू, तुम्ही मला कमेंट करून सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल. तर मला आता ह्या फिडलफिकला आज पाणी घालायचं आहे. तर हे खूप मोठं आहे, लिटरली माझी जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा थोडंसं उंच आहे. तर हे बाहेर न्यायचं आणि त्याला पाणी घालायचं हा एक प्रोग्रामच असतो. तर आता फिडलफिकचं प्लांट बाहेर ठेवलंय, कारण की मी जनरली ह्याला बाहेरच पाणी देते. आणि आत्ता लकीली ना खूप जास्त सनी आहे, तर म्हणलं की आत्ता पाणी घालावं झाडांना, कारण की छान वेदर आहे, थंड आहे पण छान आहे. थोडंसं झाड क्लीन केलं, कारण की या झाडांवरची जे धूळ बसते ना, पानांचा आकार खूप मोठा मोठा आहे, सो पानांवरती थोडीशी धूळ वगैरे कधी जमा होते, तर ते सगळं क्लीन करावं लागतं. तर हे मी जनरली आठवड्यातून एकदा करते, म्हणजे आठवड्यातून एकदा पाणी घालते, पण पूर्ण वरपासनं जेव्हा झाडाला म्हणजे महिन्यातनं एकदा धुते वगैरे, जेणेकरून झाड एकदम छान फ्रेश दिसेल आणि सगळी धूळ वगैरे सगळं निघून जाईल. तर आता थोड्या वेळ मी हे उन्हात ठेवणार आणि एक 10 मिनिटांनी वगैरे परत आतमध्ये घेऊन जाणार, कारण की हे आउटडोअर प्लांट नाही आहे, इनडोअर प्लांटच आहे. तर म्हणून मग एक 10 मिनिटात मी हे आत घेऊन जाणार. जो 5-10 मिनिटं आहेत तर तुमच्याशी बोलावं. तर ॲक्च्युली मला आज तुमच्या सगळ्यांबरोबर थोडं बोलायचं आहे, त्याच्यासाठीच हा स्पेशली व्लॉग मी म्हणजे आज करायचा ठरवलेला आहे, कारण की खूप दिवसांपासून काही गोष्टी आहेत ज्या प्रत्येक वेळेस व्लॉगमध्ये बोलल्या जात नाहीत किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात नाहीत. तर म्हटलं की आता हा व्लॉग ॲक्च्युअली त्याच्यासाठीच करावा आणि तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचवाव्या. पण थोड्याशा वेळाने मी निवांत बसून बोलीन, घरातली एकदा का सगळी कामं वगैरे सगळी संपली की मग बोलेन तुमच्याबरोबर. तर आता ॲक्च्युली मला गराजमधलं काही काही जे सामान आहे ते इथे मी हॉलमध्ये घेऊन येणार आहे, कारण की ते सांगते तुम्हाला काय ते, पण पहिले घेऊन येते मी काय काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर पण करते. नंबर 3 तर हा ॲक्च्युली सियानाच्या 3rd वाढदिवसासाठी मी घरी बनवलेला हाताने, म्हणजे 3 शेप आणलेला विकत, पण जी काही थीम होती एल्साची थीम होती, तर त्या थीमप्रमाणे मी मस्त हा डेकोरेट केलेला स्नोफ्लेक्सनी वगैरे. पण आता तर झाला बर्थडे आणि खूप दिवसाचा हा गराजमध्ये आहे एका बॉक्समध्ये हे, आणि त्याच्यानंतर हे एल्साचं बर्थडे डेकोरेशनचं आहे थोडंफार, हे सुद्धा मी घरी बनवलं आहे केक टॉपर.
तर हे पण आहे, त्याच्याचबरोबर हे प्रिन्सेस बर्थडे थीमचे जे कपकेकवरती लावण्याचे आहेत तर ते आहेत थोडेसे. त्याच्यानंतर शौर्य जेव्हा होणार होता त्यावेळेस माझं जे बेबी शॉवर होतं तेव्हा हा टियारा होता. लिटरली मी एक तास दीड तास फक्त वापरला आहे, त्याच्यानंतर वापरलाच नाही आहे. किती छान आहे ना, तर म्हणलं कोणीतरी वापरेल तरी म्हणून हे पण देऊन टाकणार आहे मी ग्रुपवरती. त्याच्यानंतर हा असा बेली बेल्ट पोटावरती लावायचा असा असावाला, तर तो बेली बेल्ट आहे हा. ओके, तर हा पण एक वेगळ्या प्रकारचा सॅश आहे, त्याच्यावरती लिहिलंय ग्रोईंग अ प्रिन्स. तर आय थिंक हे सियानाच्या वेळचं आहे आणि हे जे आहे ते शौर्याच्या वेळचं आहे. मला फोटो मिळाला तर मी नक्की ते तुमच्या सगळ्यांसाठी देणार की कसे मी रेडी झाले होते शौर्याच्या वेळेसच्या बेबी शॉवरसाठी. कारण की शौर्य कोविडच्या दरम्यान झालेला आहे, म्हणजे पॅन्डेमिक बेबी आहे, तर त्यावेळेस खूप जण येऊ शकत नव्हते. तर काही माझे जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांनी ऑनलाईन बेबी शॉवर ऑर्गनाईज केलेलं. सगळेजण आम्ही टाईम ठरवून एका वेळेस झूम मिटिंगवरती माझं बेबी शॉवर झालं आहे. तर वेगवेगळ्या मेमरीज आहेत, पण जेव्हा सियानाच्या वेळेस माझं बेबी शॉवर झालं तेव्हा असं काही पॅन्डेमिक वगैरे नव्हतं. सो मस्त आम्ही ते हॉल घेऊन माझं बेबी शॉवर केलं होतं आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आहे आपल्या चॅनलवरती, मी ते पण अपलोड केला होता. त्याच्यानंतर हा एक टियारा आहे ज्याच्यावरती लिहिलंय बिग सिस्टर आणि हे सियानाच आहे सगळं, सॅश आणि हे सगळं. बघूया आता हे पण गिव्ह अवेज करेन. तर मला ह्याचे फोटो काढायचे आहेत आणि आमची कम्युनिटीचं एक ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती हे सगळं मी पोस्ट करणार. आणि मग ज्यांना गरज आहे किंवा ज्यांच्या मुलीचा तिसरा बर्थडे येणार आहे किंवा वॉट एव्हर ज्यांची ही पार्टीची थीम आहे ते मला डायरेक्टली मेसेज करू शकतात ग्रुपवरनं आणि मग ग्रुप थ्रू मी त्यांना ते देऊ शकते. म्हणजे इन शॉर्ट जी गोष्ट आपण वापरत नाही ती आपण त्या ग्रुपवरती गिव्ह अवे करू शकतो, म्हणजे डोनेट करू शकतो किंवा देऊन टाकू शकतो. तर हे किती छान आहेत गोष्टी आणि या म्हणजे ट्रॅश करायला पण नको वाटतात, खूप छान मेहनतीनं बनवलेल्या गोष्टी आहेत. तर म्हणलं त्या ग्रुपवरती द्याव्या. तर परवा मी गराज आवरत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी मिळाल्यात मला, तर एका बाजूला मी करून ठेवल्यात. आता या सगळ्याचे मला फोटो काढायचे आहेत. तर मी आता डायनिंग टेबलच्या इथे खाली व्हॅक्युम करत होते त्यामुळं खुर्च्या अशा ठेवल्यात, पण सियाना स्कूलमधनं आली आहे आता, चेतन मगाशी घेऊन आलेत आणि चेतनचं इथे चहा पिणं चालू आहे आणि शौर्याचा दंगा चालू आहे कारण की सियाना घरी आली. हो ना, शौर्य बिस्किट दाखवतोय. तर उद्या इथे सेंट पॅट्रिक्स डे असतो, तर उद्या सियानाच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे का, आणि टॅटूज आहे आणि म्हणून तिला मिळालाय हा टॅटू मिळालाय. शौर्य सगळ्यांना हॅलो आणि सियाना तू कर हॅलो. तर आता सियानाची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे, कान वगैरे काही दुखत नाही आता तिचा, तेव्हा औषध पण दिलं तिला त्यामुळं बरं वाटलं. तर सियानाला टॅटू मिळालं ना स्कूलमध्ये, तर लगेच आता तिला टॅटू हवाय, तर मी लावून देते तिला. तुला पण तर आम्ही खूप वेळ ट्राय केलं पण टॅटू चांगला नव्हता सियाना. जाऊ दे आपण नवीन टॅटू आणू. ओके, सियाना शौर्य बरोबर भरपूर दंगा वगैरे करून झाला, पण आता बॅक टू वर्क. आता सगळे भांडे मशीन मधन लावून घेते आणि हे माझं म्हणजे रोजचं संध्याकाळी चहा नंतरचं काम आहे, सगळे धुतलेले भांडे लावून घेते. कारण की आम्ही जनरली ऍक्च्युली आम्ही रात्री डिशवॉशर लावतो किंवा सकाळी लावतो, पण आज सकाळी लावलेलं तर मग आता भांडी एकदम वाळलेली आहेत पूर्ण. तो डिशवॉशरचा एक फायदा आहे. तर आता पटापट मी भांडी लावून घेते, मला एडिटिंग पण करायचंय, तुमच्या सगळ्यांसाठी व्हिडिओ पण अपलोड करायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुमच्या बरोबर थोडस बोलायचं सुद्धा आहे. तर म्हणून हे काम झालं की मग मी लगेचच मला ज्या टॉपिकवर बोलायचंय त्या टॉपिकवर बोलणार.
तर पटपट हे काम करून घेते. तर आता थोडीशी कामं आवरली आणि जसं मी तुम्हाला म्हणलेलं की मला थोडंसं तुमच्याबरोबर बोलायचं आहे, तर म्हणून मग वरती रूममध्ये येऊन बसली आहे तुमच्याशी बोलण्यासाठी, कारण की खाली सियाना शौर्याचा दंगा चालू आहे त्यामुळं. आणि हा टॉपिक म्हणजे मला वाटतं की थोडंसं सिरियसलीच असं बोललं पाहिजे, तर म्हणूनच. तर मागचा जो ब्लॉग होता ज्याच्यामध्ये सियानाचा थोडासा कान दुखत होता आणि इट वॉज लाईक प्रिटी नॅचरल की म्हणजे आता थंडी आहे, हवा चेंज होतीये, थोडीशी तिला सर्दीसारखं झालं होतं आणि तिचा कान दुखत होता. सो तेवढं ते एकदम साधं होतं, पण त्याच्यावरती एक काही कमेंट्स आल्या होत्या, म्हणजे मी म्हणेन एक 3 ते 4 कमेंट्स आल्या होत्या. म्हणजे त्या कमेंट्स कशा होत्या की डायरेक्टली कोणाला तरी काहीतरी अगदी टोचून बोलायचं अशा टाईपच्या कमेंट्स होत्या की सियानाचा कान दुखतोय आणि तरी सुद्धा मी फिल्म करतेय, व्लॉग शूट करतेय. तर ह्याच्यासाठी त्या कमेंट्स लिहिल्या गेल्या होत्या. आता त्या कशा लिहिलेल्या आणि कुणी लिहिलेल्या हे मला माहिती आहे, पण मला ते आता इथं बोलायचं नाहीये. फक्त मला एवढंच सांगायचंय की कमेंट करताना थोडासा विचार करून त्याच्यानंतर कमेंट लिहिल्या गेल्या पाहिजेत. मी खूप लकी मानते स्वतःला की लिटरली 99% ऑफ कमेंट्स आर ऑलवेज ऑलवेज पॉझिटिव्ह, आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोक जेव्हा मला काही सुचवत असतात किंवा काहीतरी सजेशन्स म्हणा ते देत असतात, तेव्हा ते खूप चांगल्या पद्धतीने देतात आणि ते सजेशन मी चांगल्या पद्धतीने घेते सुद्धा. किंवा जिथे मला असं वाटतं की माझी साईड मला थोडीशी एक्सप्लेन करायला पाहिजे, त्यावेळेस मी खूप पोलाइटली व्यवस्थित त्यांच्या कमेंटला रिप्लाय देते, त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते. मी कधीच उलटून असं कोणाला काही बोलायला जात नाही. काल सुद्धा ज्या कमेंट्स आल्या होत्या त्यांना मी रिप्लाय दिलाच नाही. मी डायरेक्ट त्या कमेंट्सचे जे युजर्स होते त्यांना ब्लॉक करून टाकलेलं आहे, कारण की मला असं वाटतं की ही जी स्पेस आहे IMC कम्युनिटी म्हणजे आपली जी फॅमिली म्हणतो आपण युट्यूब फॅमिली, तर ही एक पॉझिटिव्हिटी किंवा काहीतरी नवीन नॉलेज जाणून घेण्यासाठी किंवा काहीतरी माहिती करून घेण्यासाठी किंवा एकमेकांकडून मोटिवेशन मिळवण्यासाठी अशासाठी बनवलेली ही एक कम्युनिटी आहे. इथे मला असं वाटतं की एकमेकांबद्दल राग द्वेष आणि जेलसी आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही कम्युनिटी नाहीच आहे. तर आता एवढा विषय निघालेलाच आहे की मी सियानाच्या स्कूलमध्ये गेले होते आणि तिचा कान दुखत होता तरी मी ब्लॉग केला, तर मला थोडंसं याच्यावरती एक्सप्लेनेशन द्यायला आवडेल. तर तुम्ही तो ब्लॉग जर का एकदम केअरफुली बघितला, तर मी तिथे स्कूलमध्ये गेले, चेतन सियानाला घेऊन आले आणि त्याच्यानंतर मी पाहिलं आणि सियाना रडत होती, म्हणून मी त्या क्षणाला माझा व्लॉग बंद केला. मी सियानाला कडेवर घेतलं, तिला शांत केलं, काम डाऊन केलं, तिला विचारलं, आमचं बोलणं झालं आणि जेव्हा ती रडायची पूर्ण बंद झाली त्याच्यानंतर आम्ही परत कॅमेरा चालू केला, कारण की जेव्हा तुम्ही व्लॉग बनवता तेव्हा त्याला एक काय म्हणूया फ्लो असला पाहिजे. तुम्ही एकदम अब्रप्टली इथे कट केलं परत दुसरीकडे कट केलं अशा सगळ्या म्हणजे क्लिप्स, त्यामुळं छान तो एक स्मूथ ब्लॉग बनत नाही. तर म्हणून जेव्हा ती शांत झाली तेव्हा तिला मी मांडीत घेतलं होतं कारमध्ये आणि मी तिच्याशी बोलत होते, ही ती क्लिप होती. त्याच्यानंतर मी तिला घरी घेऊन आले, तिच्या कानात वगैरे औषध घातलं, तिला खाऊ पिऊ दिलं, सगळं झालं, शांत केलं आणि सोफ्यावरती तिने अर्धा तास बसून रेस्ट केल्यानंतर मी पुढची क्लिप शूट केली होती ज्याच्यामध्ये ती म्हणाली की मम्मानी आता मला मेडिसिन दिलं. तर मी पण एक आई आहे आणि आईला किती काळजी असते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आणि आय थिंक कुणी मला सांगायची गरज नाही, कारण की प्रत्येक आईला हे आतूनच समजत असतं आणि ती त्यासाठीच सगळं करत असते. तर आता काही जण मला असा पण मेसेज करतील की ताई जाऊ दे, सोडून दे, इग्नोर कर, किंवा जसं तू सोशल मीडियावर आहेस तर तुला पॉझिटिव्हिटी पण मिळणार आणि निगेटिव्हिटी पण मिळणार. मला अगदी मान्य आहे हे होणारच आहे, पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार, पण सजेशन्सवाल्या कमेंट्स ह्या डिफरंट असतात आणि डायरेक्ट हेट्रेडवाल्या कमेंट्स डिफरंट असतात किंवा जेलसी किंवा अशा टाईपच्या. तर ह्याच्या पुढं मला जर का कमेंट बॉक्समध्ये अरे तुरेची कमेंट दिसली किंवा अपशब्द वापरलेले दिसले किंवा राग द्वेष जेलसी अशा कुठल्याही टाईपची मला कमेंट दिसली तर मी त्वरित त्या युजरला ब्लॉक करणार आहे. बाकी तर तुम्ही 99% सगळेजण खूप जास्त आम्हाला प्रेम करता, मला माझ्या फॅमिलीला आम्हाला एवढा सपोर्ट करता, आमचे व्लॉग्स आवडीने बघता आणि एव्हरीबडी वॉज केअरिंग टुवर्ड सियाना. सगळ्यांनी म्हटलं की
सियानाची काळजी घे, तिच्याकडे लक्ष दे. तर ह्या सगळ्या कमेंट वाचून खूप छान वाटतं. आणि ह्या कमेंट अशा आहेत की एका व्यक्तीने आपुलकीने आपल्या माणसांसाठी केलेल्या कमेंट्स अशाच वाटतात. त्या लिटरली फॅमिली मेंबर्सनी केलेल्या कमेंट्स वाटतात. एवढ्या छान आपल्या या युट्यूब फॅमिलीमध्ये काही लिटरली काही पर्सेंट अशा कमेंट्स येतात आणि खूप रेअरली येतात. पण त्याच ज्या कमेंट्स आहेत त्या ह्याच्या पुढे मी त्या युजरला ब्लॉक करणार आहे. आणि फक्त छान छान कमेंट्स, पॉझिटिव्हिटी आणि एकमेकांना मोटिवेशन हाच या चॅनलचा हे आहे, उद्देश आहे. तर आय होप आजचा हा व्लॉग तुम्हाला बघायला आवडला असेल. जर व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.